वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा। तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध। 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड, हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य। लोकसभेचा कालावधी संपत आला असून महाराष्ट्रामध्ये अवघ्या 2 महिन्यात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा हा सातत्याने चर्चेत राहिला। माढा लोकसभा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, मात्र त्याच बालेकिल्ल्यात आता भाजपने शिरकाव केला असून माढा तालुक्यात आमदारासह खासदार देखील भाजपचा आहे। मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव केला। त्यामध्ये अकलूज माळशिरस तालुक्यातून तब्बल 1,00,000 मतांचे लीड मोहिते पाटील यांनी विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना दिले आणि मोहिते पाटील हे माढ्याच्या लोकसभेचे विजय शिल्पकार ठरले। आता मात्र त्याच माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि अकलूजचे मोहिते पाटील यांच्यामध्ये राजकीय संघर्ष दिसून येत आहे। मागील काही दिवसांपासून मोहिते पाटील समर्थक यांनी सोशल मीडियावर माढाचे भावी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत, तर दुसरीकडे भाजपकडून माढा लोकसभा आपणच लढवणार असा विश्वास विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे। तसेच मागील काही दिवसापूर्वी माळशिरस येथील खासदार निंबाळकर यांच्या मेळाव्यामध्ये मोहिते पाटील यांनी मेळाव्यास उपस्थिती लावली नव्हती। यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज काही लोक मंचावर उपस्थित नाही असा टोला मोहिते पाटील यांना लागवत कुणाच्याही बंगल्यासमोर झुकणार नाही असे प्रतिपादन केले होते। तर मागील महिन्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माढा लोकसभेचा चाखा 16 घेतला असता त्यांना देखील मोहिते पाटील निंबाळकर यांचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। त्यामुळे भाजपसमोर मोहिते पाटील आणि निंबाळकर तिढा सोडवणे अवघड झाले असून राजकीय पेच निर्माण झाला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर दुसरीकडे माढा लोकसभेचे प्रभारी म्हणून सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची नियुक्ती भाजपने मागील 4 महिनेपूर्वी केली होती। भाजप पक्षश्रेष्ठीचा आदेश राखत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन वारंवार बैठका घेतल्या, तसेच माढा मतदारसंघात कार्यकर्त्यांची फळी निर्माण करत लोकसभेची तयारी देखील सुरू केल्याचे चर्चा पंढरपूर शहरातून दबक्या आवाजात सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू माजी आमदार प्रशांत परिचारक यांना माढा मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे। तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कोणतेही राजकीय नेत्यांबरोबर वैर नाही। अकलूजचे मोहिते पाटील यांच्यासोबत दोस्ती, तर करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, माळशिरसचे आमदार राम सातपुतेसह माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक मातब्बर नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत। त्यामुळे मोहिते पाटील आणि निंबाळकर यांचा विचार करता माढा लोकसभा मतदारसंघातून परिचारकांना लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांची माढा लोकसभा लढवण्याची अनेक वेळा इच्छा होती, त्यांची स्वप्नपूर्ती म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेऊन परिचारकांना संधी देत माढा लोकसभेचा तिढा सोडवणार का आणि पंतांची स्वप्नपूर्ती करणार का, याकडेही आता समस्त सोलापूर जिल्ह्याचे लक्ष। योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट, चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर। संपर्क 84 46 63 63 99।